पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणं मुश्किल झाले. यासाठी पुणे महापालिकेच्या वतीनं गणेश कला क्रीडा मंच येथे 100 ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल उभारलं जात आहे. देशभरात पुण्यात सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळत आहेत. या सर्वांना ऑक्सिजन बेड मिळणं अवघड होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. अशा परिस्थितीत पुणे शहरात गणेश कला क्रीडा मंच येथे काँग्रेसचे पालिकेतील गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून 100 बेडचं हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. हे सर्व बेड्स ऑक्सिजन बेड्स असणार आहेत. यासाठी इथं ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याचं आबा बागुल यांनी सांगितलंय. पुढच्या 4 ते 5 दिवसात हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू होईल असंही बागुल यांनी सांगितलंय. या हॉस्पिटलमुळे पुणेकरांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या गणेश कला क्रीडा इथे महानगरपालिका आणि काही एन जी ओज असं मिळून आम्ही 100 बेडचं जे ऑक्सिजन बेड असतील पूर्णपणे 100 असं एक आम्ही कोविड सेंटर चालू करतोय. 5-6 दिवसात चालू होईल. आपण पाहिलं असं की रात्रंदिवस काम चाललं आहे. एवढी मोठी महानगरपालिकेकडे जागा आहे ही कमिशनराच्या आम्ही निदर्शनात आणून दिली तर कमिशनरांनी लगेच होकार दिला. आमच्याकडं डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे, निखिल हरे हिरेमठ, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर अश्विनी जोशी आणि 15 असिस्टंट डॉक्टर आहेत. 60 नर्सेस केअरवरून मागवल्यात. आया आपण वॉर्ड बॉय असे सगळे मागवलेले स्टाफ मागवला आहे. स्टाफसुद्धा आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे. या स्टाफशी चर्चा करून आम्ही आयुक्तांची इथे पत्र दिलं त्यांना. आणि स्टाफ आमचा हा म्हटला आम्ही स्पॉन्सर पण आणतोय. आपल्याला स्पॉन्सर 2 दिवसात कळेल की म्हणजे लागणारा खर्चसुद्धा स्पॉन्सर द्यायला तयार आहेत. महानगरपालिकेची जागा आहे. काय महानगरपालिकेने टॉयलेट थोडं वायरिंग हे काम महानगरपालिकेने आत्ता केलेलं आहे. पण प्रत्येक नगरसेवकाने आपल्या आपल्या भागामध्ये महानगरपालिकेच्या जागा असतील किंवा तिथे कुठेही असे हॉल असतील तर आपल्याला आपल्या परीने डॉक्टर यंत्रणा माळून आपण जर महानगरपालिकेशी संपर्क केला तर मला वाटतं प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी असं हॉस्पिटल कोविड सेंटर उभा करू शकतो. 10-20-50 बेडच्या आज गरज आहे. लोक वन भटकत आहेत. बेड मिळत नाही. कोणी बेड देतं का बेड अशी परिस्थिती झालेली आहे. ॲम्ब्युलन्स या गेटवरून त्या गेटवर, त्या गेटवरून त्या गेटवर. मी आत्ता कमिशनरांना सुद्धा जाणले तुम्ही तुमची कॅज्युअल्टी एक काढा तिथे मांडो टाकून आणि तिथे गेलेल्या पेशंटला स्थिर करा आणि मग त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाठवा. लोकांचा मृत्यू वाढत चालला आहे. घरात, दारात, रस्त्यावर, फार हॉस्पिटलच्या दारामध्ये मृत्यू होतो आहे. म्हणून या आता 100 ऑक्सिजन बेडचा मला वाटतं खूप मोठा उपयोग होईल. आणि आता ऑक्सिजनचा तुटडा होणार नाही यासाठी काय आदरणीय मुख्यमंत्री असतील, पंतप्रधानांनी आश्वासने दिलेली आहेत. इथं आम्ही ऑक्सिजन प्लांट उभा करतो आहे. ते आम्हाला म्हटले ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही याची खात्री घेतली आणि तेव्हाच आम्ही हे धाडसी पाऊल उचललेलं आहे.